नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी मित्र अभिजित आप्पासाहेब पवार, अमुक कंपोस्ट घाटनांदूर, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद। तर माझा संपर्क क्रमांक आहे 80 83 23 12 12। तर आज आपण या ठिकाणी सोयाबीन बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करतात याविषयी माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सोयाबीन बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते याविषयी माहिती पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला रासायनिक बुरशीनाशक म्हणून कार्बिंडिझम इथे प्रति किलो प्रातिनिधिक स्वरूपात सोयाबीनची बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर गुळाचे कोमट गुळाचे द्रावण म्हणून आपल्याला प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम गुळ लागणार आहे। त्यानंतर आपल्याला लिक्विड कॉन्सर्शिया NPK लिक्विड कॉन्सर्शिया किंवा बायोला प्रति किलो बियाण्यासाठी 12 ml लागणार आहे। आणि त्याचसोबत जैविक बुरशीनाशक म्हणून सेंद्रिय पद्धतीने बुरशीनाशकाची आटोक्यात आणण्यासाठी ट्रायकोडर्मा लागणार आहे आपल्याला। या सर्वांची आणि त्याचसोबत हे व्यवस्थित भुसण करण्यासाठी आपल्याला एक गणपट लागणार आहे। सर्वप्रथम आपण त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करतात, व्यवस्थितरित्या उगवण क्षमता तपासणी केलेले सोयाबीनचे बियाणे आपण इथे टाकून घेणार आहोत। त्यानंतर व्यवस्थित असं त्याचे पसरून त्याच्या हळूवार हाताने पसरून ज्याचे शिडकोट खराब होणार नाहीत अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण याच्यावर व्यवस्थितरित्या स्प्रे करून घेणार आहोत गुळाच्या पाण्याचा, जेणेकरून आपल्या पावडर फॉर्ममध्ये असलेलं कार्बिंडिझम या बियाण्यावरती व्यवस्थितप्रमाणे चिटकून राहील। हळूवार हाताने त्याच्यावर हलवून नंतर गणपटामध्ये एकजीव करून घेऊयात। यावरती व्यवस्थितरित्या पसरून परत यावरती कार्बिंडिझम आणि मेंकोजेबचं एकत्रित फॉर्म असलेल्या ही पावडर आपण टाकून घेऊयात, जेणेकरून रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील मररोग आटोक्यात येण्यास फायदा होतो। अशा पद्धतीनं संपूर्ण बियाण्यास हे चोळल्याच्यानंतर प्रति किलो 2.5 ते 3 ग्रॅम रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केला। कल्चर जे बनवलेले आहेत ते किंवा आपण बायोला प्रति लिटर 12 ते 15 ml आपण इथं वापरू शकतो। सर्वप्रथम हे लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं कॉन्सर्शिया आपण आदल्या दिवशी किंवा 1 तास अगोदर त्या बियाण्यावरती व्यवस्थित चोळून घेणार असं व्यवस्थित स्प्रे करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सोयाबीन सर्व बियाण्याच्या वरती लागून राहणार चिटकून राहणार आहे। त्यानंतर व्यवस्थितरित्या त्या सोयाबीन बियाणे एकजीव मिक्स करून आपण परत 5 ते 10 मिनटं सावलीमध्ये सुकवण्यासाठी आपलं सोयाबीन बियाणं ठेवायचे आहे। 5 ते 10 मिनटं सोयाबीन बियाणे सावलीमध्ये सुकवल्याच्यानंतर 10 मिनटाच्या अंतराने आपल्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी याची पावडर आपण जैविक बुरशीनाशक म्हणून वापर करत असताना सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशकाचा वापर करून ट्रायकोडर्मा व्हिरिडी याची पावडर प्रति एक किलो बियाण्यासाठी 15 ते 20 ग्रॅम पावडर वापरून आपण त्याची व्यवस्थितरित्या आपल्या सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया करून घेणार आहोत। पूर्णपणे फॉर्ममध्ये ह्याची व्यवस्थित मिक्सिंग करून आपण सोयाबीन बियाणे पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि व्यवस्थितरित्या सावलीमध्ये सुकवण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर ही बीज प्रक्रिया केलेली सोयाबीन बियाणे आपणास 10 ते 15 मिनटांनी वापरण्यायोग्य होत आहे उपलब्ध करून देत असते। त्यानंतर PSB म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲस्पर्जिलस, सुडोमोनस आणि बॅसिलस या प्रकारचे जीवाणू आपल्या सोयाबीनच्या पिकासाठी जमिनीतील स्फुरद विरघळून ते पिकासाठी उपलब्ध करून देतात। त्यानंतर KMB म्हणजे त्यामध्ये असलेले पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला जमिनीतील सुप्त अवस्थेतील पोटॅश गतिशील करून आपल्या पिकांना उपलब्ध करून देतात। त्यानंतर आपल्याकडे ट्रायकोडर्माची पावडर होती प्रति किलो बियाण्यासाठी 20 ग्रॅम वापरलेली, ते आपल्याला जैविक बुरशीनाशक म्हणून काम करते। ते पिकाच्या सोबत सहजीवी पद्धतीने राहून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक काळापर्यंत त्याची बुरशींपासून बचाव करते।
आणि त्यानंतर आपल्याला आपल्या या बीज प्रक्रियेपासून आपल्याला पिकाच्या जमदार वाढ होते. त्याच पद्धतीने आपल्या पिकांमध्ये व्यवस्थित प्रकारे पिकाच्या उत्पन्न मिळते. त्याच 10-15% त्याचा फायदा होतो. सर्वांनी आपल्या पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी ही नम्र विनंती. धन्यवाद.